तळीये गावातील दरड कोसळण्याची घटना ताजी असतानाच साताऱ्यातील आंबेघर गावात सुद्धा दरड कोसळली आहे आणि मोठी दुर्घटना घडलेली आहे। या दुर्घटनेमध्ये 17 नागरिक गाडले गेल्याची माहिती आहे। दरम्यान ग्रामस्थांनी केलेल्या बचाव कार्यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृतदेह हाती लागलाय। पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले, मात्र एनडीआरएफच्या टीमला पोहोचण्यास अनेक अडचणी येत आहेत। पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे मदत कार्य वेगाने करण्यास अडथळे निर्माण होत आहेत, त्यामुळे आंबेघर मधील गावकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। आंबेघर या ठिकाणी सुद्धा दरड कोसळलेली आहे आणि अनेक जण त्या ठिकाणी दबल्याची माहिती आहे। आंबेघरच्या या स्थितीचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी ओमकार कदम यांनी। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये असणारे आंबेघर हे एक दुर्गम गाव आहे आणि या गावावर एक मोठी शोककळा पसरलेली आहे। या गावामध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे या गावातील एकूणच 4 घरांवर ही दरड कोसळली आणि त्यानंतर या गावामध्ये मोठा हाहाकार उडालेला आहे। ही दरड कोसळल्यानंतर एकूण 17 लोक खाली गाडले गेलेले आहेत। त्याचप्रमाणे आत्ता इथली या पाटण तालुक्यामधली परिस्थिती अशी आहे की धरणाचं येणारं पाणी शिवाय वरून पडणारा पाऊस आणि इतर या सगळ्या आसमानी संकटांमुळे या भागामध्ये कोणती शासकीय यंत्रणा अजूनपर्यंत मदत कार्य करण्यासाठी पोहोचलेली नाही आहे। एनडीआरएफच्या टीम कालपासून रवाना झालेल्या आहेत, परंतु जी पाण्याचा जो ओघ आहे या पाण्याच्या ओघामुळे ती लोकं पुढेपर्यंत पोहोचू शकलेली नाही आहेत आणि त्याचमुळं इथली जे स्थानिक ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थांकडूनच आता मदत कार्य सुरू आहे। या मदत कार्याच्या बाबतीत पण ग्रामस्थ हे आत्ता कोणत्याही यंत्रणेविना हे मदत कार्य करतायत आणि आता सध्या तरी तिथून एक अशी माहिती येते की मदत कार्यादरम्यान आत्ता हे जे मातीचे ढिगारे आहेत हे बाजूला करायचं काम सुरू आहे, त्यामध्ये एक म्हैस जिवंत बाहेर काढण्यात आलेली आहे। इतर जी लोकं गाडलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम मोठ्या युद्ध पातळीवर सुरू आहे। सध्या तरी तिथं शासकीय यंत्रणा पोहोचलेली नाही, परंतु ग्रामस्थांकडून आत्ता हे काम चालू आहे। थोडा पाऊस कमी होईल, तिथले वातावरण कमी झालं, पावसाचं कमी झाल्यानंतर एनडीआरएफच्या टीम तिथं दाखल होतील आणि त्यानंतर मदत कार्य मोठ्या प्रमाणात चालू होईल आणि त्यानंतर ही जी परिस्थिती आहे ते एकूणच अंदाज येईल। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, पाटण।